आषाढी एकादशी निमित्त विठुरायाची शासकीय महापूजा मोठ्या उत्साहात पंढरपुरात पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा पार पडली. रात्री 2:15 विठ्ठलाच्या पूजेला सुरुवात झाली आणि 3 सांगता झाली. त्यानंतर 3 ते 3:30 रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे घातलं. दुग्धाभिषेक आणि विविध लेप लावून पांडुरंगाच्या मूर्तीला स्नान घालण्यात आलं. त्यानंतर दोन्ही मूर्तींना सुंदर वस्त्र परिधान करण्यात आलं. तुळशीहार आणि फुलांच्या माळांनी विठुरायाला सजवण्यात आलं. खास अलंकृत दागिने आणि वस्त्र घालून विठ्ठल रुक्मिणीची पूजा संपन्न झाली. विठ्ठलाच्या ओढीनं महाराष्ट्रासह विविध राज्यातून जवळपास 15 लाख वारकरी भाविक विठुरायाच्या पंढरीमध्ये दाखल झाले आहेत. काय करायचं आहे